आता आम्ही इकडे काय तयार झालं त्यांना काय ना आता इकडनं तो आज व्हायचं. सो हे गाइस वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर कसे आहेत तुम्ही? तर गाईज आज आपल्याला भायखेडा येथे मेरपाड्यात कॉल आहे. तुम्ही माझा हंडीचा व्लॉग बघितला असेल ना तर तुम्हाला माहितीच असेल मी मेरपाड्यामधून हंडीला गेलेलो. तर हा तिकडे जर आपल्याला गणपती बाप्पाचा आगमन सोहळा वाजवायचा आहे तर मी एकदम मस्त एकदम तयार वगैरे झालेलो आहे. चाय पितोय तर या चाय प्यायला. तर भायखेडा इकडे जास्त धावपळ करायची काही गरज नाही, 5 मिनिटावर आहे माझ्या घरापासून. तर आता मी चाय पितो त्यानंतर तुम्हाला भेटतो. ठीक आहे. तर काय चाय वगैरे पिऊन एकदम मस्त झालेलं आहे. तर 6 वाजले तर चला आता निघूया, खूप उशीर झालाय. तर काय मी आता मेरपाड्यामध्ये पोहोचलोय. आतमध्ये गाणी वाजतायत म्हणून मी बाहेर शूट करायला आलो, कारण की आपल्या गेल्या व्हिडिओला कॉपीराइट क्लेम आलेला. तर 2 दिवस भाई जातच नव्हता कॉपीराइट क्लेम, म्हणून भाई मी बोललो नाही मी बाहेर येतो आणि शूट करतो. तर ठीक आहे. गाडी Oh,
सगळ्यात दोन गाणे वाजून आता आम्ही इकडे काय तयार झालं, चाय पिताय पोरं नाही पोरांनी माझं आम्ही आता त्यांच्या एरियात दोन तीन गाणी वाजवले. आता डिफरंट प्रॉपर गणपती बनवून निघणार आहे तिकडे. आम्ही आता चालतोय तेवढ्या सर्व ट्रॉलीवर सामान वगैरे सर्व ठेवलं. तर ठीक आहे, आता दादा मिळायला चिंच पोकळीचं नाव घेतलं आणि आले बघा कुठे एजब्रिजच्या कॉर्नरला काय बोलणार यांना. काय नाही आता इकडनं तो वाजवायचं इकडनं तिथपर्यंत मेरपाड्यामध्ये गणपती हट्ट घडवला. चला आता थोडा वेळ मी वाजवलं तुम्ही भेटू.
पाद आहे बंद झाला. शेवटची आरती वासवची शेवटची आरती बाजू आम्ही बँड संपवला तर ठीक आहे. पाखरा आपला पाखरा सामानाचा काढायचा त्याला. आता सामान काढतो त्याच्यानंतर बोलूया ठीक आहे. सामान काढायला ते बघा टॅक्सी. तर सामान काढल्यानंतर मग घरी जाणार तेव्हा मग जेवणार वगैरे फ्रेश बी धोणार त्यानंतर मग डॉग बी रेडी करायला बघणार. तर आता पहिलं सामान काढूया त्याच्यानंतर घरी येणार बोलूया. मी आता फायनली घरी आलो. तुम्हाला ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.